मला वाटते तो विषय अजितजी पवार साहेबांचा नसेल, कारण मागच्या 5 वर्षात ते खातं गिरीशजी महाजन यांच्याकडे होतं आणि या 2.5 वर्षात ते जयंतजी पाटील यांच्याकडे होतं. त्यामुळे मोहित कंबोज कोणाबद्दल बोलले असतील हे सांगता येणार नाही अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार संजयजी गायकवाड यांनी बुलढाणा येथील त्यांच्या मातोश्री कार्यालयावर मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्विटवर विचारलेल्या प्रश्नावर दिली आहे. मोहित कंबोज यांनी आज सकाळी ट्विट केलंय, स्वीकृत ट्विट होते. राष्ट्रवादीचा एक मोठा नेता जेलमध्ये जाणार आहे आणि सिंचन घोटाळ्याची पुन्हा एकदा चौकशी व्हावी अशा पद्धतीने त्यांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवार यांच्यावरती टीका केली आहे. काय सांगा तुम्ही, कसं पाहताय? मला वाटतंय तो विषय अजित पवार साहेबांचा नसेल, कारण मागच्या 5 वर्षात ते खातं आपल्या महाजन साहेबांकडे होतं, गिरीश महाजनांकडे होतं आणि या 2.5 वर्षामध्ये ते खातं जयंत पाटलाकडे त्या ठिकाणी होतं. त्यामुळे ते नेमकं कोणाबद्दल बोलले असतील हे नाही सांगता येणार. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे शिवसेनेचे नेते आदित्यजी